यवतमाळच्या उमरखेडमध्ये अवैधरेती वाहतुकीला आळा घालण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदारावर आणि तलाठी यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे यात नायब तहसीलदार वैभव पवार आणि तलाठी गजानन सुरोशे हे गंभीर जखमी झाले आहेत वैभव पवार यांच्या पोटात चाकूने वार केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत या घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आरोपी अविनाश चव्हाण आणि त्याच्या साथीदारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत